मुरुम येथील कन्या शाळेत शैक्षणिक ग्रंथदिंडीचे आयोजन मुरुम तारीख 9 येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुरुम येथे आज आषाढी एकादशी निमित्त पालकांच्या उपस्थितीत शैक्षणिक ग्रंथदिंडी उत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा टाळ मृदंगाच्या गजरात नृत्य केले. सकाळपासून पावसाची संततधार चालू होती. अशा परिस्थितीतही विद्यार्थी व पालकांच्या उत्साहामुळे ही दिंडी अविस्मरणीय ठरली. रकुमाईच्या वेशभूषेत आशावरी कवाळे, हर्षाली गवई, लावण्या अंबर, मानसी कोकणे, पवित्र राठोड, वैभवी अंबुशे, राजलक्ष्मी, चैतन्य सोमोशे, ईश्वरी शिंदे, मुक्ताबाईच्या वेशभूषात मायाश्री माळी, आरोही कवाळे, सेजल कदम, समृद्धी अंबुशे, आराध्या आलटे, श्रद्धा मंडले, जनाबाईच्या वेशभूषेत श्रावणी हिप्परगे, सिद्धी मडोळे, सायली कुंभार, योगिता नंदुर्गे, मेघना कटारे, ईश्वरी खज्जे, समृद्धी मडोळे, संत तुकाराम प्रशांत इक्कळगे व विठ्ठलाच्या वेशभूषातील विनीत कुंभार, मल्हार अंबर, शशांक टेकाळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिलीच्या वर्ग शिक्षिका बिना पोद्दार वेशभूषा करण्यात मोलाची कामगिरी बजावली. रूपचंद खॅडे यांनी वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश दिला. ग्रंथदिंडीत प्रशालेचे मुख्याध्यापक घाटवाले नूर अहमद, सविता साळुंके, पालकमाता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ब्रह्मानंद कडते, हरीश शेके, बालाजी गायकवाड, महादेव कुणाळे, अलका गायकवाड, सुषमा जट्टे, शरू पवार, मंकावती कांबळे, डॉक्टर वंदना जाधव, ललिता पवार, तात्याराव जाधव यांचे सहकार्य लाभले.